नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दिवसभराच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत आणि ही बातमी विदर्भ आणि मराठवाड्यातून आपल्यापर्यंत येते। बुलडाणा, वाशिम, नागपूर, जालना, जळगावसह अनेक भागांमध्ये आज रात्री उल्कापात सदृश घटना घडलेली आहे। संध्याकाळी 7:47 ते 7:50 ही दृश्य लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली। 40 ते 50 फूट लांब आगीच्या लोळांच्या या दृश्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। प्रशासकीय यंत्रणांना सुद्धा झालेल्या घटनेची कोणतीही माहिती नव्हती, त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली। बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव तसंच जालन्यातल्या भोकरदन, इंदेवाडीसह अनेक भागांमध्ये आकाशात उल्का सदृश चित्र पाहायला मिळालं। जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगरसह तालुक्यातल्या इतरही काही भागात आकाशातनं विमान किंवा रॉकेटसारखं जातानाचं दृश्य पाहायला मिळालं। उल्कापाताची गती सेकंदाला 20 किलोमीटरपेक्षा जास्त असते, परंतु या दिसलेल्या ज्या काही वस्तू होत्या त्याची गती फार कमी होती आणि म्हणूनच प्रथमदर्शनी हे निकामी झालेलं कृत्रिम उपग्रह असल्याचा अंदाज वर्तवला गेलाय। परंतु याचा अभ्यास झाल्यावरच आकाशामधनं नेमकं काय गेलं हे सांगता येऊ शकेल असं भौगोलिक तज्ज्ञांनी म्हटलंय। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, काय नेमकं होतं ते जे आकाशातनं खाली पडताना दिसलं, अनेक जिल्ह्यांमधल्या अनेक तालुक्यांमध्ये ही दृश्य आकाशात पाहायला मिळाली, तुषार काय माहिती मिळते या संदर्भात? अजिंक्य, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये आज सायंकाळच्या वेळेला हे दृश्य पाहायला मिळालं। अनेक तरुणांनी म्हणा काही लोकांच्या मोबाईल मध्ये देखील ते कैद करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला सोशल मीडियावर ही अफवा असेल असं वाटत होतं, मात्र या संदर्भात जेव्हा खगोलशास्त्रज्ञांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आज किंवा काल या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उल्कापात सदृश परिस्थितीचे चिन्ह दिसण्याची शक्यता आहे, जवळून उल्का जाण्याची शक्यता। तुषार, असेच आमच्या सोबत राहा। आपल्या सोबत सध्या खगोलतज्ञ दाकरू सोमण सर आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। सोमण सर, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। उल्का सदृश गोष्टी आज अवकाशात दिसलेल्या आहेत, राज्यातल्या काही जिल्ह्यांमधल्या भागांमध्ये या गोष्टी नागरिकांनी पाहिल्यात, काय नेमकं हे असू शकतं, काही माहिती या संदर्भातली समजू शकली आहे का? हो, यामध्ये असू शकत एक कृत्रिम उपग्रह जे असतात सॅटेलाइट आपण म्हणतो, त्याचे जर तुकडे झाले असले तर ते पडण्याची शक्यता असते आणि ते जळून जाताना आपल्याला दिसू शकतात, ते एक आहे। मध्यंतरी आपण बातमी वाचली असेल की सूर्यावरती वादळ होणार होतं, सौर वादळ, आणि त्या सौर वादळामुळं पृथ्वीवर परिणाम होण्याची शक्यता होती, त्याच्यामध्ये हे कृत्रिम उपग्रह येतात। तर कृत्रिम उपग्रहाचे तुकडे झाले तर तसं ते पडताना म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचले जातात आणि त्यामुळे हे दृश्य दिसू शकतं, हे एक। किंवा उल्का वर्षाव जो ज्यावेळी होतो त्यावेळी असा मोठा असणे पाषाण सुद्धा पडतो आणि त्याचे तुकडे तुकडे होतात आणि ते सुद्धा असे दिसू शकतात। हे दोनच कारण संभाव्यता आहे, पण डिटेल आता लवकरच आपल्याला कळू शकेल त्याचं खरं कारण। पण हे दोन कारण संभाव्य आहेत, एक म्हणजे कृत्रिम उपग्रहाचे तुकडे किंवा अश्नी पाषाण त्याचे तुकडे। बरं, पण सोमण सर काही अधिकृत कळू शकलंय का नेमकं काय होतं? अधिकृत अजून नाही, कुठून कुठून दिसलं हे पाहिलं जातं। माझ्या कल्पना म्हणून हे दृश्य आपण जे आता बघतो आहोत ते सॅटेलाइटचे तुकडे सुद्धा असू शकतील, कृत्रिम उपग्रहाचे किंवा अश्नी पाषाणाचे तुकडे असू शकतील, एवढंच सांगता येईल। पण लोकांनी घाबरायचं कारण नाही, कारण हे वरच्यावर जळून जात आहेत, अश्नी म्हणजे पृथ्वीवर येऊन आदळणार नाहीयेत, त्यामुळे लोकांनी चिंता करायचं काय कारण नाही, घाबरायचं काय कारण नाही। या अशा घटना घडत असतात, अनेक देशांमधून वेगवेगळ्या वेळी अशा घटना दिसतात। नाही सुमन सर, आपण म्हणालात की घाबरण्याचं कारण नाही, पण 40 ते 50 फूट हे आगीचे लोळ दिसले, साहजिक आहे लोकांमध्ये उत्सुकता देखील होती, मात्र काही काळ भीती देखील पसरली होती की नेमकं आहे तरी काय, आणि याआधी असं इतक्या मोठ्या प्रमाणात 4 ते 4:30 सलग अशी काही दृश्य अवकाशात बघायला मिळालेली नव्हती, त्यामुळे कदाचित उत्सुकता आणखीन वाढली।
नाही शक्य आहे, बरोबर आहे. उत्सुकता वाटणं हे वाढणं हे खरोखरच नैसर्गिक आहे, तरी पण घाबरण्याचं कारण नाही. कारण हे जे जळून जाणाऱ्या गोष्टी आहेत घर्षणामुळं, या पृथ्वीवरती येऊन आदळणार नाहीयेत, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. फक्त याची नोंद ठेवायला पाहिजे, कुठून दिसलं, किती वाजता दिसलं याची नोंद ठेवायला पाहिजे. कारण हे कृत्रिम उपग्रहाचे तुकडे असू शकतात, किंवा अश्विनी पाषाणाचे तुकडे, त्याला मराठीमध्ये गावठी भाषेत आज्ञा वेताळ म्हणतात, तशा पद्धतीचे तुकडे हे जळून जाताना दिसतात. आपल्याला माहितीये की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचले जातात, बरोबर, आणि वातावरणात शिरताना ते घर्षणामुळे जळतात आणि हे दिसतात वेगवेगळ्या रंगाचे सुद्धा असे दिसू शकतात. सोमण सर, तुम्ही ज्या वेळेला हे व्हिडिओ पहिल्यांदा पाहिले त्यावेळेला काय नेमकं वाटलं की काय असू शकेल? नाही, मला तर पहिल्यांदा असं वाटलं की हे सॅटेलाइट कृत्रिम उपग्रहाचे तुकडे असू शकतील. पृथ्वीवरून जे मानव निर्मित कृत्रिम उपग्रह आकाशामध्ये पाठवलेले आहेत, ते म्हणजे स्कायलॅब पडली होती त्यावेळी आपल्याला लक्षात असेल, अशा पद्धतीचं असू शकेल. पण नंतर मी बघितलं ते रंगीत वगैरे दिसत आहेत, कारण त्याच्यामध्ये आयन असेल, इतर धातू असतील, तर ते रंगीत असे दिसू शकतात. त्यामुळे अश्विनी पाषाण सुद्धा असण्याची शक्यता आहे आणि त्याचे तुकडे होऊ शकतात वातावरणात शिरताना घर्षणामुळे आणि जळताना. नाही सोमण सर, खगोलीय दृष्टिकोनातनं अशा काही गोष्टी होऊ शकतील अशी काही शक्यता होती का, किंवा त्या अनुषंगानं काही माहिती मिळालेली होती का की कदाचित अशा गोष्टी पृथ्वीच्या दिशेनं किंवा पृथ्वीवरनं कदाचित अवकाशात दिसू शकतील? नाही, सौर वादळ होणार होतं हे सर्वांना जाहीर झालेलं होतं. सौर वादळामुळे त्याचा परिणाम कृत्रिम उपग्रहावरती होऊ शकतो बर हे माहीत होतं, परंतु अशा पद्धतीचं कृत्रिम उपग्रहावरती काही काही ठिकाणी तर ते पार्ट पडलेले पण दाखवत आहेत की कृत्रिम उपग्रहाचे पडलेले पार्ट. निकामी झालेला कृत्रिम उपग्रह असा पृथ्वीच्या जवळ येऊन आदळण्याची शक्यता असते, तसं ती दृश्य दिसत आहेत जळून जातानाही ते आपल्याला दिसत आहेत. करेक्ट, बिलकुल बिलकुल. सोमण सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत, या सगळ्या संदर्भातली माहिती दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत खगोलतज्ञ डॉक्टर सोमण सर होते आणि त्यांनी जो अंदाज व्यक्त केलाय त्या अनुषंगानं कृत्रिम उपग्रह किंवा एकंदरीत जो अश्नी वर्षाव असतो त्याबद्दल त्यांनी अनुमान व्यक्त केलाय, पण अधिकृत माहिती या संदर्भातली अजूनपर्यंत समोर आलेली नाही. कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेनं याबद्दलची माहिती अजून अधिकृत जारी केलेली नाही. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. तुषार, जेव्हा नागरिकांनी ही सगळी दृश्य पाहिली, अवकाशातनं काहीतरी पडतंय असं पाहिलं, काय नेमक्या प्रतिक्रिया उमटत होत्या, काय नेमकी एकंदरीतच मतं व्यक्त होत होती या सगळ्या संदर्भात, तुषार काय सांगता येईल त्याबद्दल? साधारण 7:30 वाजताच्या सुमारासची घटना आहे, कारण की त्यावेळेला अंधार झालेला होता आणि एकाएक जेव्हा आकाशामध्ये अशा प्रकारची वस्तू चमकू लागली तेव्हा अनेकांच्या मनामध्ये सुरुवातीला भीती वाटली. पण एक गोष्ट की ती गोष्ट ते मोबाईलमध्ये अनेकांना कैद करण्याची संधी मिळाली, अगदी काही सेकंदाचे ते व्हिडिओ असेल पण ती गोष्ट कैद करायची संधी मिळाली आणि अनेकांना ती दाट शक्यता वाटत होती की उल्का सदृश वस्तूच ती असेल. अनेकांना माहीत नव्हतं की सॅटेलाइट किंवा त्याचे काही अवशेष असू शकतात. अनेकांना तीच चर्चा सुरू झाली की उल्कापिंड सदृश्य वस्तू आहे. पण जेव्हा आम्ही काही खगोलशास्त्रज्ञांना विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे अशी माहिती मिळाली की महाराष्ट्राच्या वरनं काही भागात अशा प्रकारच्या उल्का सदृश्य वस्तू जाऊन अरबी समुद्रात त्या पडेल अशी एक सोशल मीडियावर पण चर्चा होती आणि त्यांनी देखील सांगितलं होतं की तसं ते होऊ शकतात. पण याबद्दल अधिकृत कोणताही दुजोरा दिला गेलेला नाही. आम्ही VNIT च्या प्राध्यापकांना देखील या संदर्भात विचारलं होतं, त्यांना देखील हा व्हिडिओ दाखवला, मात्र त्यांनी पण अजून याबद्दल कोणती अधिकृत दुजोरा दिला नाही किंवा त्यांनी माहिती दिली नाही. पण एक गोष्ट आहे की चर्चेला उदाहरण आलं आहे, जशी ही घटना घडली त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला आणि वेगवेगळे लोक वेगवेगळ्या तर्क देऊ लागले. मात्र ज्या प्रकारे आपण आताच ऐकलं की खगोलशास्त्रज्ञांकडनं जी माहिती दिली की भीतीचं कारण नाही, हे एक नैसर्गिक क्रिया असते. अनेक वेळा अवकाशामध्ये दुपारच्या वेळेला देखील अशा प्रकारच्या घटना घडतात, पण सूर्याचा प्रकाश असल्यामुळे ते आपल्याला दिसू शकत नाही आणि रात्री उशिरा अनेक लोक झोपले असल्यामुळे रात्री उशिरा देखील अनेकांच्या त्या लक्षात येत नाही. मात्र सायंकाळच्या वेळेला विशेष करून बरेच लोक हे घराच्या बाहेर असतात, रस्त्यावर असतात, त्यामुळे अनेकांत्या काळामध्ये जर काही एखादी घटना घडली तर ती लोकांना दिसते. त्यामुळे याच्या आधी पण आपल्याकडे म्हणजे विदर्भामध्ये देखील अशा प्रकारची घटना साधारण 2000
तीनच्या दरम्यानमध्ये घडलेली होती, तेव्हा देखील अशा प्रकारे सायंकाळच्या वेळेला अवकाशामध्ये एक वस्तू चमकतानी जाताना दिसलेली होती. तो ते दृश्य देखील साधारण 7 ते 8 सेकंदाचं होतं, तर तेच त्याचीच आज पुनरावृत्ती झाली. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञांना असं वाटतं की ती उल्का सदृश्य काहीतरी वस्तू असेल, किंवा अवकाशात जाणारा जो वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष असतात, कण असतात, त्यातलाच एक प्रकार असेल की जे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वातावरणामध्ये आले असेल, आणि मग जसा इथं वातावरणात आल्यानंतर जो वेग होता तो वेगामुळे ते जळालेला असेल आणि त्यामुळे तो प्रकाशित झालेला असेल. बिलकुल तुषार, नागरिकांमध्ये काही काळ औत्सुक्याचं वातावरण होतं, काहीशी भीती देखील होती की नेमकं काय घडतंय. आता नेमकं काय या संदर्भातलं सांगितलं गेलं आहे का? प्रशासकीय यंत्रणांनी काही अधिकृत याबद्दलची माहिती जारी केली आहे का? नेमकं ते काय होतं हे कळू शकलंय का? सध्या तर सुरुवातीला तर ही नेमकं काय आहे याबद्दल कोणताही अधिकृत दुजोरा दिला नाही, फक्त अशा प्रकारची घटना घडली, अनेक ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याचं नागरिकांनी स्वतः डोळ्यांनी बघितलं, काही लोकांनी ते दृश्य मोबाईलमध्ये देखील कैद केलं, त्यामुळे घटना घडली हे फक्त अधिकृतपणे प्रशासनाने सांगितलेलं आहे. मात्र नेमकं ती कोणती वस्तू आहे याबद्दल अजून तरी प्रशासनाने कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही, त्यामुळे सध्या तरी स्पष्ट सांगता येणार नाही आपल्याला की नेमकी ती वस्तू काय असेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की एक खगोलीय प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेचा भाग म्हणून या वस्तू या घटनेकडे बघायला पाहिजे असं खगोलशास्त्रज्ञांचं मत आहे. बरं तुषार, असेच आमच्या सोबत राहा. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये ही उल्का सदृश वस्तू दिसलेली आहे. या उल्कापात सदृश घटनेनं काही काळ भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं. गूढ अशा या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या. नेमकं हे काय होतं याबद्दलचा अधिकृत दुजोरा अजूनपर्यंत मिळू शकलेला नाही. या संदर्भातली काही खगोलीय घटना किंवा हालचाल होणार होती का याबद्दलची देखील माहिती मिळू शकलेली नाही. आपण काही वेळापूर्वी खगोलतज्ज्ञ दाकरू सोमण यांच्याशी देखील बोललो, त्यांनी देखील म्हटलंय की कदाचित कृत्रिम उपग्रह हा पडत असेल, म्हणजे तुटून पडत असेल खाली पृथ्वीच्या दिशेनं, पण अधिकृत याबद्दलची माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही. काही ज्या वस्तू पडल्या आहेत त्याच्यामध्ये लोखंडी रिंग आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत, ही लोखंडी रिंग पडल्यासारखी वस्तू दिसती आपल्याला. नेमकं हे काय आहे हे देखील अजून कळू शकलेलं नाही आहे. मात्र राज्यातल्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ही उल्कापात सदृश घटना आज बघायला मिळाली. रात्रीच्या सुमारास 8:45 दरम्यान ही अशी दृश्य बघायला मिळालेली होती. साहजिकच आहे लोकांची उत्सुकता देखील यामध्ये होती की नेमक्या या कोणत्या गोष्टी आहेत, काय वस्तू आहेत त्या ज्या आकाशातनं पडत आहेत. चर्चांना उधाण आलेलं होतं, सोशल मीडियावर सुद्धा तातडीनं याबद्दल चर्चा सुरू झालेली होती. अनेक व्हिडिओ या संदर्भातले व्हायरल झाले, काहींनी स्वतःच्या डोळ्यांनी देखील या दृश्यांना पाहिलं. आकाशात तब्बल 40 ते 50 फूट लांब आगीचे लोळ उठल्याचं लोकांनी पाहिलेलं होतं. हैदर शेख आपले प्रतिनिधी चंद्रपूरचे आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं, त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. हैदर, चंद्रपूर मध्ये काय नेमकी चर्चा सुरू आहे, काय दिसलं आकाशात, लोकांना काय वाटतंय? जिल्ह्यासह राज्यभर एक आगीचे लोंढे जे आपल्या आकाशात दिसले. अगोदर इथून तारा गेला, तारा गेल्यानंतर आभाडात म्हणजे असं गडगडात सुटला आवाज, जसं आभाड गरजते तसा. नंतर मग हा अचानक विमानासारखा आवाज येऊ लागला. आवाज आल्यानंतर तिथं एक एवढा कप म्हणजे गोळा दिसला आणि तो एकदम जागेवर येऊन फुटला आणि तो एकदम स्फोट झाला. तसेच लोक घाबरले आणि पळायला लागले. आपण पाहिलं या महिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली येते. हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. हैदर, आपण माहिती देत होतात, सांगा. आज संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान एक आगीचं लोंड जात असताना आकाशातून दिसलं. उल्कापात असं ते सदृश्य दृश्य होतं आणि त्यानंतर लाडबोरी जी आहे सिंदेवाई तालुक्यामध्ये, त्या सिंदेवाई तालुक्याच्या लाडबोरीच्या ग्रामपंचायतच्या मागे एक मोठा आवाज आला आणि एक वस्तू जी आहे ती आकाशातून खाली पडली. जिथले नागरिक आहे ते ग्रामस्थ तिथं पोहोचले. जी वस्तू होती ती अत्यंत गरम होती, खूप जास्त गरम होती. त्यानंत्तर तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. त्याला थंड केल्यानंतर त्याला ट्रॅक्टरवर ठेवून सिंदेवाईच्या पोलीस स्टेशनला नेण्यात आलेले आहे. नेमकी ही वस्तू काय आहे किंवा खगोल अभ्यासक आहे हे त्यांना हे सॅटेलाइटचा एक तुकडा पडला असावा असा अंदाज ते लावत आहे. बिलकुल,
हैदर पण नागरिकांमधली काय प्रतिक्रिया होती सुरुवातीला ज्या वेळेला त्यांनी दृश्य पाहिली त्यावेळेला पहिली प्रतिक्रिया काय आली काय नेमकं आकाशात काय वाटलं त्यांना नागरिकांना असं वाटलं की या परिसरात काहीतरी स्फोट घडवण्यासाठी काही पाठवण्यात आलंय किंवा आकाशातून काहीतरी आग खाली पडत आहे एक प्रकारचं त्यांचं हे दृश्य त्यांना दिसत होतं बर अधिकृत काही या संदर्भातली माहिती प्रशासकीय यंत्रणांकडनं आली आहे का काही देण्यात आली आहे का माहिती सध्या तरी पोलिसांनी हे फक्त रिंग जे आहे ते आपल्या ताब्यात घेतलेलं आहे 8x8 हा रिंग आहे तो रिंग आता पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे सध्या तपास सध्या सुरू आहे या संदर्भातला सध्या अंदाजा व्यक्त करण्यात आला की सॅटेलाइटचे तुकडे असावेत बरं बरं आपण पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना ही सगळी दृश्य दाखवत आहोत एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर हे कृत्रिम उपग्रहाचे तुकडे असू शकतात असा अंदाज वर्तवला गेलेला होता त्या अनुषंगानं आता काही अधिकृत माहिती समोर येते का याचीच उत्सुकता आहे सॅटेलाइटचे कृत्रिम उपग्रहाचे हे तुकडे असल्याची माहिती समोर येताना दिसते आता चंद्रपूरमधल्या एका गावाच्या बाजूला हे सॅटेलाइटचे तुकडे पडल्याची माहिती मिळते आहे काही शास्त्रज्ञांनी या संदर्भातला दावा देखील केल्याचं समजतंय आपण आपल्या स्क्रीनवर ही दृश्य देखील पाहतो आहोत चंद्रपूरमध्ये याचे काही तुकडे पडलेले आहेत हा कृत्रिम उपग्रह असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण होतं गूढ हालचाली त्यांनी पाहिल्या आकाशामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हीच दृश्य पाहायला मिळाली त्यामुळं तातडीनं चर्चांना उधाण आलं तर्क वितर्क लढवले जाऊ लागले काही काळ भीतीचं वातावरण देखील होतं चंद्रपूरमध्ये यातले काही अवशेष सापडलेले आहेत आणि हे कृत्रिम उपग्रहाचे तुकडे असल्याची माहिती समोर येते आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये कृत्रिम उपग्रहाचे हे तुकडे असल्याची माहिती मिळते तसा दावा काही शास्त्रज्ञांनी केलेला आहे फक्त चंद्रपुरातच नाही तर राज्यातल्या इतरही काही भागांमध्ये अवकाशात अशाच प्रकारची दृश्य पाहायला मिळाली डपऱ्याचा निंगो आहे मोठ्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात विदर्भातल्या काही भागात मराठवाड्यातल्या काही भागात अवकाशात आगीचे लोळ उठलेले आहेत आणि ते खाली पडतायत अशी दृश्य अनेक नागरिकांनी पाहिली अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ देखील काढला एका ब्रेकची वेळ झाली आहे बघत रहा न्यूज 18 लोकमत तर